वाढ देण्यात येते आहे. सन 2023-24 मध्ये कार्यक्रम खर्चाकरता मृदू व जलसंधारण विभागास 3,886 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे. प्रथम अमृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रम खर्चाकरता एकूण 29,163 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता मी पंचामृतापैकी द्वितीय अमृतकडे वळतो. द्वितीय अमृत महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसी या सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास. अध्यक्ष महोदय, काल 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लाडकी लेख मी संताची, मजवरी कृपा बहुतांची. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता चौथीत 4,000 रुपये, सहावीत 6,000 रुपये, अकरावीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख त्या ठिकाणी देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येईल. महिला खरेदीदाराला निवासी घटकाच्या खरेदीत मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरुष खरेदीदारास निवासी घटकाची विक्री करता येत नाही. सदर अट शिथिल करण्यात येईल. तसेच महिलांना अन्य करात सवलतीची घोषणा भाग 2 मध्ये मी करणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल, ज्यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येईल. राज्यात सुमारे 81,000 आशा स्वयंसेविका, 3,500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन 3,500 रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन 4,700 रुपये आहे. या मासिक मानधनात प्रत्येकी 1,500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपयावरनं 10,000 रुपये करण्यात येत आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 7,200 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4,425 5,500 रुपये करण्यात येते आहे. महिलांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवास आणि पर्यटनासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येईल. देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीशील बदलांमुळे शहरी भागात नोकरी करता अनेक महिला त्यांचे घर सोडून राहतात. अशा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र शासनाच्या मदतीने नवीन 50 वसतीगृहे सुरू करण्यात येतील. सध्या राबविण्यात येत असलेल्या अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी किंवा लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार व उज्ज्वला या 2 योजना एकत्रित करून केंद्र शासनाच्या मदतीने शक्ती सदन ही नवी योजना सुरू करण्यात येईल. या योजनेमध्ये पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येतील. या योजनेअंतर्गत नवीन 50 शक्ती सदन सुरू करण्यात येतील. यात 7% केंद्र सरकार देणार आणि 40% राज्य सरकार देणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाअंतर्गत 4 कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे 20,000 पदे भरण्यात येतील. सन 23-24 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बाल विकास विभागास 2,843 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. आता मी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घोषणा करतो आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक 1.5 लाखावरनं 5 लाख रुपये करण्यात येते. नवीन
नवीन 200 रुग्णालयाचा यात या योजनेत समावेश करण्यात येईल। तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरात 2.5 लाख रुपयांवरून 4 लाख रुपये इतकी वाढ करण्यात येईल। मुंबईमध्ये हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे आपला दवाखाना उपक्रम आपण सुरू केला, त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला, तो पाहता आता संपूर्ण राज्यामध्ये हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे 700 आपला दवाखाना सुरू करण्यात येतील। त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येतील। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागास 3,501 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे। आमचे सरकार कायम अंत्योदयाचा विचार करणारे आहे, त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1,015 रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे। यासाठी 2,400 कोटी रुपयाचा अतिरिक्त तरतूद करण्यात येईल। हे मानधन प्रतिमाह पहिल्याच आठवड्यात नियमितपणे प्रदान करण्यात येईल। ज्येष्ठ नागरिकांकरता प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्रे स्थापित करण्यात येतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाखाली लाभार्थी कुटुंबांना दीपावली निमित्त फक्त 100 रुपयात प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर खाद्यतेल असा शिधा देण्यात आला। आता गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 1,63,00,000 हून अधिक कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल। याकरता 473 कोटी रुपये खर्च येईल। सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आमची कायम वाटचाल राहिली आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज यांनीही तेच तत्व सांगितले आणि त्यांच्या शब्दात सांगायचे झाले, सकळांशी येते आहे अधिकार, हेच आमच्या सरकारचेही ब्रीदवाक्य आहे। वेगवेगळ्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, या सर्व महामंडळांकरता पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे। लिंगायत समाजातील तरुण, सुशिक्षित, बेरोजगार व नवउद्योजकांना स्वयंउद्योगी अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, तसंच गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कैलास वासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत स्थापना करण्यात येईल। ही महामंडळे विविध कल्याणकारी योजना राबवतील, त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संसाधन विकास संस्थेचे सारथीचे नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका तसेच मुलांचे व मुलींचे वसतिगृह सुरू करण्याकरता 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 16,494 कोटी रुपये व इतर मागास बहुजन कल्याण विभागास 3,996 कोटी रुपये इतका नियत्वे उपलब्ध करून देण्यात आला आहे। आमच्या शासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण केला। या विभागाकडून
दिव्यांगांचे शिक्षण, पुनर्वसन, रोजगार, स्वयंरोजगार या संबंधी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल. आदिवासी विभागाच्या माध्यमातून 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा म्हणून दर्जोन्नत करण्यात येईल. अनुसूचित जमातीच्या पीएचडी करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी अधिक छात्रवृत्ती योजना राबवण्यात येईल. अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यांमध्ये सुमारे 3000 बचत गटाची निर्मिती करण्यात येईल. बचत गटातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत 25,000 वरून 50,000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी दिव्यांग कल्याण विभागास 1,416 कोटी, आदिवासी विकास विभागात 12,655 कोटी आणि अल्पसंख्याक विकास विभागास 743 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. सर्वांसाठी घरे ही माननीय पंतप्रधान महोदयांची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. राज्यातही ग्रामीण भागात 10 लाख घरांचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षी 4 लाख घरे बांधून पूर्ण करण्यात येतील. यातील 2.5 लाख घरे अर्थात 60% घरे ही अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तर 1.5 लाख घरे इतर प्रवर्गासाठी असतील. रमाई आवास योजनेत 1,800 कोटी रुपये निधी देऊन 1.5 लाख घरकुलांची बांधणी यावर्षी करण्यात येईल आणि यासाठी यापैकी किमान 25,000 घरे ही मातंग समाजाकरता राखीव ठेवण्यात येतील. शबरी, पारधी व आदिम आवास योजनेत 1,200 कोटी रुपये खर्चून 1 लाख घरे यावर्षी बांधण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 25,000 तसेच धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी 25,000 घरे बांधण्यात येतील. यासाठी 600 कोटी रुपयाचा नियतव्यय उपलब्ध करून देण्यात येईल. इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेसाठी 3 वर्षांमध्ये 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. यापैकी 3 लाख घरे 3,600 कोटी रुपये खर्च करून 2023-24 या पहिल्याच वर्षात पूर्ण करण्यात येतील. असंघटित क्षेत्रातील 3 कोटीहून अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येईल. राज्यातील ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक व मालकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याकरता महाराष्ट्र राज्य ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येईल. माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार निर्मितीस चालना देण्याकरता आमच्या शासनाने सन 2018 संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाची स्थापना केली होती. याकरता सन 2023-24 25 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता गृहनिर्माण विभागास 1,232 कोटी आणि कामगार विभागास 156 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. द्वितीय अमृत महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी सह सर्व समाज घटकांच्या सर्वसमावेशक विकास या कार्यक्रम खर्चाकरता एकूण 43,036 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता मी पंचामृतापैकी तृतीय अमृताकडे वळतो. तृतीय अमृत, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. जेव्हा देश 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे झेप घेतोय तेव्हा महाराष्ट्राने सुद्धा त्यात 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा वाटा उचलण्याचे ठरवले आहे. सन 2028-29 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पन्नात 14.2%-20% इतकी झेप घेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर आमचा भर आहे. यातून राज्याचा समग्र विकास साध्य होणार आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे 88% काम पूर्ण झाले आहे. यातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 22 डिसेंबर 2022 झाले आहे.
फेब्रुवारी 2023 पर्यंत 10 लाख वाहनांनी या मार्गाचा वापर केला आहे। आता या महामार्गाचा विस्तार करून सिंदखेड राजा नोड पासून शेगाव पर्यंत चौपदरी महामार्ग बांधण्यात येईल। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग, जिल्ह्यातील पात्रा देवी असा नागपूर गोवा शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय सुसह्यता अहवाल तयार होतो आहे। 760 किलोमीटरच्या या महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही शक्तीपीठे जोडली जाणार आहेत। उंडिया नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माईचे पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही तीर्थक्षेत्रेही जोडली जातील। हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव अशा 6 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग मराठवाड्यातील अर्थकारणाला भक्कम पाठबळ देईल। वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या विकासाला सुद्धा यातून एक मोठी चालना मिळेल। या प्रकल्पावर 86,300 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे। पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सुमारे 27,000 कोटी रुपये खर्चून पुणे रिंग रोडचे काम सुरू आहे। सन 2022-23 मध्ये 1,000 कोटी रुपये त्याला देण्यात आले आहेत। या वर्षी भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकच्या बांधकामासाठी 6,695 कोटी रुपये सुधारित किमतीस मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाचे 60% काम पूर्ण झाले आहे। विरार ते अलिबाग हा 126 किलोमीटर लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका मल्टी मॉडेल लिंक ही अनेक राष्ट्रीय महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई पारबंदर प्रकल्प, दिल्ली मुंबई राखीव माल वाहतूक मार्गिका आणि रेवस बंदराला जोडणारी महत्वाची मार्गिका आहे। यामध्ये बस जलद वाहतूक, मेट्रो रेल्वे, पाणी पुरवठा वाहिनी, वायू वाहिनी, सांडपाणी वाहिनी या सर्व बाबींचा समावेश आहे। प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 40,000 कोटी असून सविस्तर प्रकल्प अहवाल व वित्तीय आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी या सागरी महामार्गाचे काम सुरू असून या प्रकल्पाचा एकूण खर्च 9,573 कोटी रुपये आहे। एशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा 2 मध्ये सुमारे 4,000 कोटी रुपयातून 468 किलोमीटर लांबीची कामे, हायब्रिड एन्युटी भाग 2 अंतर्गत 90,000 कोटी रुपयातून 7,500 किलोमीटरच्या रस्ते विकासाची कामे हाती घेतली जातील। सन 2023-24 या वर्षात रस्ते आणि पूल यासाठी 14,225 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित असून यातून सुमारे 10,125 किलोमीटर लांबीचे रस्ते सुधारणा व 1,203 पूल व मोऱ्यांची कामे पूर्ण केली जातील। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग तसेच हिंदुजय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर मुंबई कोल्हापूर, ठाणे धुळे, नाशिक पुणे, सोलापूर बीड, नागपूर चंद्रपूर, नागपूर अमरावती, घोडबंदर आचाड आणि अहमदनगर पुणे, अकोला वाशिम या महामार्गावरही ही प्रणाली राबवण्यात येईल। सन 2023-24 या आर्थिक वर्षात इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची 3,000 कोटी रुपये किमतीची 4,500 किलोमीटरच्या लांबीची रस्ते सुधारण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात येत आहेत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा 3 अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी सुमारे 6,500 किलोमीटर लांबीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। यापैकी 5,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत रस्ते टिकाऊ व्हावे यासाठी रस्ते बांधताना सिमेंट कॉन्क्रीट तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद शेत रस्ते योजनेत सुधारणा करून नवीन योजना सुरू करण्यात येईल। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करून
विशेष मोहिमेद्वारे दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्यांची बांधकामे प्राधान्याने करण्यात येतील. सर्व आदिवासी पाडे बारमही रस्त्यांनी जोडण्याकरता नवीन बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, सर्व बंजारा तांडे जोडण्याकरता संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना, तसेच सर्व धनगर वाड्या वस्त्या जोडण्याकरता यशवंतराव होळकर जोड रस्ते योजना सुरू करण्यात येईल. या योजनेकरिता 4000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल. राज्यातील सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व ग्राम विकासाच्या विविध योजना राबवण्याकरता सर्वंकष कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक बांधकाम विभागास 19,491 कोटी रुपये, ग्राम विकास व पंचायती राज विभागास 8,490 कोटी रुपये व नियोजन व रोजगार हमी विभागास 10,297 कोटी रुपये इतका नियतव्य प्रस्तावित आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात 40 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणाला केंद्र सरकारने मान्यता दिली असून एकूण 43.80 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम 6,708 कोटी रुपये खर्च करून सन 23-24 मध्ये हाती घेण्यात येईल. पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे या 23 किलोमीटरच्या लांबीच्या प्रकल्पाची अंदाजित किंमत 8,313 कोटी रुपये असून काम प्रगतीपथावर आहे. नवीन मेट्रो प्रकल्प हाती घेण्याचे प्रस्तावित असून ठाणे शहराचा वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प, नाशिक मेट्रो नियो प्रकल्प, पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेला पाठवलेले आहेत. केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पाची कामे सुरू करण्यात येतील. केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी यापूर्वी कधी झाली नाही एवढी 13,539 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल मी माननीय पंतप्रधान महोदयांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानतो. राज्याच्या ग्रामीण विशेषतः अविकसित भागात रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून यापूर्वी बंद करण्यात आलेला 50% राज्य हिस्सा देण्याचे धोरण हे या राज्य शासनाने स्वीकारले आहे. अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ, वर्धा, यवतमाळ, नांदेड, वडसा, देसाईगंज, गडचिरोली, नागपूर, नागभीड या मार्गाची कामे विविध टप्प्यात असून केंद्र सरकारने कल्याण मुरबाड या नवीन रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे. नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या 84 किलोमीटर नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी राज्य हिस्सा म्हणून 452 कोटी रुपये देण्यात येतील. त्याचप्रमाणे नांदेड बिदर, फलटण पंढरपूर आणि खामगाव जालना तसेच वरोरा चिमूर कांपा या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी सुद्धा 50% राज्य हिस्सा प्रदान केला जाईल. राज्यात सुमारे 2,500 रेल्वे फाटके आहेत. सेतुबंधन कार्यक्रमांतर्गत उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधण्यात येतील. सध्या 100 कामे होत असून 2023 पर्यंत 25 उड्डाणपूल सुरू होतील. 23-24 मध्ये आणखी 25 उड्डाणपूल सुरू करण्यात येतील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 100 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण, दर्जावाढ आणि पुनर्बांधणी करता सुमारे 400 कोटी रुपये रकमेची कामे हाती घेण्यात येतील. शिर्डी विमानतळ येथे 527 कोटी रुपये खर्चून नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 734 कोटी रुपये निधी देण्यात येईल. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार तसेच पुणे येथील पुरंदर येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन सुरू आहे. नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये निधी देण्यात येईल. अमरावतीतील बेलोरा आणि अकोल्यातील शिवणी येथे विमानतळाच्या विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत. आमचे आदर्श महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर मुंबई येथील स्मारकाचे काम 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी 349 कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करून दिला असून उर्वरित 741 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शिवाजी पार्क दादर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम
मे 2023 अखेर पूर्णत्वास जाईल यासाठी राज्य शासनाकडून 351 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. मुंबई MMR आणि ठाणे परिसरातील रहिवाशांच्या प्रवाशांच्या सुविधेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे विकसित करण्यात येत असून 46 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. सन 2023 मध्ये आणखी 5 किलोमीटर मार्ग खुला होईल. मुंबईतील हाती घेण्यात आलेले नवीन मेट्रो प्रकल्प असे मुंबई मेट्रो मार्ग 10 गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड एकूण लांबी 9.2 किलोमीटर अंदाजित किंमत 4,476 कोटी रुपये. मुंबई मेट्रो मार्ग 11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एकूण लांबी 12.77 किलोमीटर अंदाजित किंमत 8,739 कोटी रुपये. मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा लांबी 20.75 किलोमीटर प्रकल्पाचा अंदाजित खर्च 5,865 कोटी रुपये. हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येतील. मुंबईच्या सुशोभीकरणाकरता 1,729 कोटी रुपयाचे अंदाजित खर्चाची नागरी सेवा सुविधा सुधारण्याची 820 कामे हाती घेतली आहेत. 121 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत पारसिक हिल बोगदा मीरा भाईंदरला पाणी पुरवठा मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम आणि विविध उड्डाण पुलाची कामे या वर्षी पूर्णत्वास येतील. मुंबई सभोवताल जलवाहतुकीसाठी ठाणे व वसई खाडी एकमेकाला जोडण्याचे 424 कोटी रुपये किमतीचे काम हाती घेण्यात येत आहे. गेटवे ऑफ इंडिया जवळ रेडिओ क्लब नजीक प्रवासी जलवाहतुकीसाठी जेटी आणि संबंधित सुविधा उभारण्याकरता 162.20 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईहून कल्याण डोंबिवली ठाणे वसई खाडी नवी मुंबई अशी जलमार्गाने प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे. सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चासाठी नगर विकास विभागास 9,725 कोटी रुपये, परिवहन व बंदरे विभागास 3,746 कोटी आणि सामान्य प्रशासन विभागास 1,310 कोटी रुपये इतका नियतव्य प्रस्तावित आहे. तृतीय अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास यासाठी कार्यक्रम खर्चाकरता एकूण 53,058 कोटी रुपये 55 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता मी पंचामृतापैकी चतुर्थ अमृताकडे वळतो. चतुर्थ अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा. महाराष्ट्राचे नवीन लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात येत आहे. भारताचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या दळणवळणाच्या दृष्टीने संपूर्ण भारतातील वाहतुकीचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या नागपूर येथे 1,000 एकर जमिनीवर लॉजिस्टिक हब तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. केंद्र शासनाच्या रिड्यूस रियूज रिसायकल या तत्वावर आधारित सर्क्युलर इकॉनॉमी पॉलिसीला अपेक्षित उद्योग उभे राहावेत याकरता विशिष्ट क्षेत्र तयार करून राज्यात मुंबई महानगर प्रदेश नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि रत्नागिरी या 6 ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्याचा शासनाचा मानस आहे. वस्त्रोद्योग व खनिकर्म क्षेत्राला चालना देण्याकरता सन 2023-24 मध्ये शासन नवीन धोरण जाहीर करेल. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी स्थानिक पातळीवर तसेच डावोस येथे 1,50,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षात 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त होईल ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. स्टार्टअप सुरू करण्याकरता आवश्यक प्रशिक्षणासाठी कळंबोली नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था उभारण्याचा शासनाचा मानस आहे. राज्य शासनाकडून जेम्स अँड ज्वेलरी संदर्भात नवीन धोरण तयार करण्यात येत आहे. नवी मुंबई येथे भव्य जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यात येत आहे. प्रयोगशाळेत तयार होणारे हिरे रत्ने व आभूषणाच्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्यात येईल. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केली आहे. मांगर तालुका महाबळेश्वर हे गाव मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. गावातील लोकांना कायमचा रोजगार मिळाला असून मधमाशी संवर्धन झाले आहे. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यातही राबवण्यात येईल. सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 934 कोटी आणि वस्त्रोद्योग विभागास 708 कोटी रुपये इतका नियतव्य देण्यात आला आहे.
आजच्या आधुनिक काळात कौशल्य विकास हा रोजगाराचा आत्मा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. डिसेंबर 2022 अखेर 317 रोजगार मेळाव्यातून 29,870 उमेदवारांची निवड झाली. राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात 1,25,000 उमेदवारांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांचे सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत 8.85 लाखाहून अधिक तरुणांनी प्रशिक्षण पूर्ण केले. 2.81 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना गटशेती व व्यावसायिकांच्या नोकरीसाठी प्रशिक्षित प्रमाणित केले आणि यातूनच 300 शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली. गावाकडून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबावे व स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराकरता प्रायोगिक तत्वावर 500 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येईल. लहान मुलांमध्ये कौशल्य शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून मुंबईतील 200 शाळांमध्ये या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येईल. कौशल्य वर्धनाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्याकरता पुढील 3 वर्षात 2,307 कोटी रुपयाची अतिरिक्त गुंतवणूक करून राज्यातील 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ करण्यात येईल. तसेच 75 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्याकरता 610 कोटी रुपयाचा प्रकल्प हा राबवण्यात येईल. 1 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठात BBA इन रिटेल मॅनेजमेंट, MBA इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर, सायबर सुरक्षा यासारखे शैक्षणिक कार्यक्रम सुरू आहेत. सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास विभागात 738 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी 1,866 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन या गुंतवणुकीत वाढ करून 2023-24 मध्ये 1,11,285 कोटी रुपये एवढा नियत्व प्रस्तावित केला आहे. म्हणजे सगळे मिळून शिक्षणावर आपण काय खर्च करतो हे याच्यातून आपल्या लक्षात येईल. पगार तर मुख्य आहे त्याच्यात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांमध्ये रिक्त असलेली 75,000 पदे भरण्याची मोहीम आमच्या शासनाने हाती घेतली आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेत 5वी ते 7वी करता 1,000 रुपयावरनं 5,000 रुपये आणि 8वी ते 10वी करता 1,500 रुपयावरनं 7,500 रुपये प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी वाढ करण्यात येत आहे. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 8वी पर्यंतच्या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शासनाकडनं गणवेश वितरण करण्यात येईल. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना 6,000 रुपयावरनं 16,000 रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांना 8,000 रुपयावरनं 18,000 रुपये आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना 9,000 रुपयावरनं 20,000 रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शासनाकडून खासगी अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदानांवर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी अंशदा अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी 1,160 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार PM-श्री शाळा या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे. 816 शाळांना PM-श्री शाळा म्हणून विकसित करण्यासाठी पुढील 5 वर्षात 1,534 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2023-24 या वर्षाकरता शालेय शिक्षण विभागास 2,707 कोटी रुपये इतका नियत्वे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उद्योगांना आवश्यक व तंत्र शिक्षक मनुष्यबळाची निर्मिती, उद्योगांशी प्रभावी समन्वय आणि नवीन संशोधन यातून रोजगार निर्मितीसाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. राज्यात नामांकित शिक्षण संस्थांना विशेष अनुदान देण्यासाठी सन 2023-24 आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. या संस्था पुढील प्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठ नागपूर, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गुणवाना विद्यापीठ गडचिरोली,
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठ सोलापूर, डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ, याशिवाय लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येईल. सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता उच्च तंत्र शिक्षण विभागास 1920 कोटी रुपयाचा नियतवे उपलब्ध करून देण्यात आलाय. राज्यामध्ये 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार असून यात सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या 14 वैद्यकीय महाविद्यालयांचं काम यावर्षी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास 2355 कोटी रुपये एवढा नियतव्य प्रस्तावित आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 500 युवकांना जल पर्यटन, कृषी पर्यटन, कॅरावान पर्यटन, साहसी पर्यटन, शाश्वत पर्यटन तसेच आदर आतिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येईल. पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पर्यटकांची चांगली निवास व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारण्यात येईल. पर्यटनास चालना देण्यासाठी राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार करण्यात केला आहे. जव्हारचा भगवान बिरसा मुंडा महोत्सव, नांदेड येथील वीर बाल दिवस महोत्सव, शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव अशा विविध महोत्सवांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध राबविण्यात येईल. बालेवाडी पुणे येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर विकसित करण्यात येईल. पुण्यात क्रीडा विद्यापीठ कार्यान्वित झाले. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज येथे 50 कोटी रुपये देऊन नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या क्रीडा क्षेत्रातील नामांकित संस्थेस अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान देण्यात येईल. विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथील कामांकरता 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता क्रीडा विभागास 491 कोटी व पर्यटन विभागास 1805 कोटी रुपये एवढा नियतवे प्रस्तावित आहे. चतुर्थ अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा यासाठी कार्यक्रम खर्चाकरता 11,658 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानंतर मी पंचामृतापैकी पंचम अमृताकडे वळतो. मला सावधानतेने बोलावं लागतं कारण अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढायचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 5 शब्दात पर्यावरण कसे मांडले पहा. झाडे झुडे जीव सोयरे पाषाण. राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. राज्याच्या मुख्यतः हरित ऊर्जा क्षेत्रावर भर असून त्याकरता सौर, जल व पवन ऊर्जा या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचे 30,000 कोटीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर व पवन ऊर्जा या क्षेत्रात 75,000 कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे. हवामान बदलाच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी केंद्र शासनाने ग्रीन बॉन्ड मधून 16,000 कोटी रुपये उभारण्याचे ठरवले आहे. राज्यासाठी सन 2024 मध्ये 5,000 कोटी रुपये ग्रीन बॉन्ड मधून उभारण्यात येतील. त्यातून नवीकरणीय ऊर्जा, हरित इमारती, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी व चार्जिंग सुविधा इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येतील. राज्यातील ग्रामपंचायतींचे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 20,000 ग्रामपंचायतीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. भुसावळ येथे 500 किलोवॅट सौर ऊर्जेचा वापर करून 20 घनमीटर प्रतितास हायड्रोजन निर्मिती करण्यात येईल. समुद्री तृण व शैवळ युक्त समृद्धी महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला लाभली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया, जैव इंधन औद्योगिक वापरात या शैवाळाची उपयुक्तता लक्षात घेता शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल. त्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात येईल. जायकवाडी येथील नाथसागर जलाशयात तरंगत्या सौर ऊर्जा पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती करण्यात येईल. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व
व सार्वजनिक उपक्रमाच्या मालकीचे 15 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष जुनी वाहने निष्कासित करण्यात येत आहेत. खासगी वाहनांना 8 व 15 वर्षाच्या आत स्वेच्छेने निष्कासित केल्यास नवीन वाहन खरेदीसाठी कर सवलत देण्यात येईल. राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात येईल. तसेच चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यात येईल आणि 5000 डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावरील वाहनांमध्ये रूपांतर करण्यात येईल. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना 12 जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये सुरू आहे. या योजनेची व्याप्ती वाढवून येत्या 5 वर्षात 7500 शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाचे औचित्य साधून सरोवर संवर्धन योजनेत नव्या 75 तलावांचे पर्यावरणपूरक संवर्धनाचे काम हाती घेण्यात येईल. तसेच अमृत सरोवर निर्मितीची योजना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येईल. प्रत्येक शहरात धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण आणि औषधी वृक्षांची अमृत वन उद्याने निर्मित करण्यात येतील. ग्रामीण भागात पर्यावरणपूरक कडुनिंब, वड, उंबर, देशी आंबा आणि बेल या 5 वृक्षांच्या लागवडीतून पंचायतन निर्माण करण्यात येईल. धार्मिक स्थळांच्या परिसरात देवराई तयार करण्यात येईल. औषधी शोभिवंत व व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या वृक्ष प्रजातींची प्रमाणित रोपांच्या निर्मितीसाठी 50 हायटेक रोपवाटिकांची स्थापना करण्यात येईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी व पक्षी उद्यान येत्या वर्षी सुरू करण्यात येईल. शिवनेरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे बिबट सफारी सुरू करण्यात येईल. सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता वन विभागास 2294 कोटी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 224 कोटी आणि ऊर्जा विभागास 10919 कोटी रुपये इतका नियत्व प्रस्तावित आहे. पंचम अमृत पर्यावरण पूरक विकास याकरता एकूण 13437 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुन्ह्याचा शास्त्रीय तपास आणि अपराध सिद्धतेत वाढीसाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयास बळकट करण्यात येईल. न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात येईल. राज्यात 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट्स देण्यात येतील. मुंबईतील सुरक्षितता आणि गुन्हेगारीला आळा यासाठी CCTVचा टप्पा 2 हाती घेण्यात येईल. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल. कारागृहातील वाढता ताण कमी करण्यासाठी अत्याधुनिक अशी 2 नवीन कारागृहे बांधण्यात येतील. तसेच मुंबई येथील देवनार मानखुर्द येथे 500 मुलामुलींसाठी सर्व सुविधायुक्त बाल सुधारगृह उभारण्यात येईल. सर्व भूकर मापकांना आधुनिक रोहर यंत्रणा पुरवण्यात येईल. मोजणीची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन केली जाईल व मोजणी 90 दिवसात पूर्ण करण्यात येईल. नियोजन प्राधिकरणाकडनं परवानगीच्या प्रक्रियेमध्ये बिनशेती रूपांतरण कर भरण्याची सोय असेल. स्वतंत्र अर्ज न करता बांधकाम परवानगी सोबत बिनशेतीची सनद आपोआप निर्गमित होईल. सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना 7500 रुपये ते 15000 रुपये दरमहा मानधन देण्यात येते. सर्व 12793 कोतवालांना यापुढे 15000 रुपये मानधन देण्यात येईल. सन 23-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता गृह विभागास 2187 कोटी, महसूल विभागास 434 कोटी रुपये एवढा नियत्व दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचे स्मारक हे बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्राच्या सुमारे 500 कोटी रुपये रकमेच्या विकास आराखड्यातील कामे पुरेसा निधी उपलब्ध करून पूर्ण करण्यात येतील. सह्याद्री पर्वतात स्थित हे आपल्याकरता महत्वाचं आहे, सगळ्यांना संदेश आहे. सह्याद्री पर्वतात स्थित थेट शिवशंकराशी संबंधित असलेल्या भीमा नदीच्या तीरी अत्यंत प्राचीन आणि जागृत असलेल्या तसेच शिवपुराणात वर्णिलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगासह त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, कृष्णेश्वर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, औंढ्या नागनाथ जिल्हा हिंगोली, वैजनाथ जिल्हा बीड या महाराष्ट्रातील 5ही ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे हाती घेण्यात येतील. राज्यातील प्राचीन मंदिराच्या जतन संवर्धनाची कामे हाती घेण्यात येतील. यासाठी 300 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित केली आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण स्थापन करून
त्याकरता 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संत गाडगे बाबा यांचे गाडगेनगर येथील समाधीस्थळ तसेच कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन तीर्थक्षेत्रासाठी 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. हे वर्ष चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवाचे वर्ष आहे. महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण येथील देवस्थानाच्या ठिकाणी विकास करण्याकरता भरीव तरतूद करण्यात येईल. श्री संत नामदेव महाराजांचा अभंग आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. वारकरी संप्रदायाने एक संपन्न वारसा महाराष्ट्राला दिला आहे. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार हे आध्यात्मिक शिकवण तर देतातच, याशिवाय व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आदी क्षेत्रात मौलिक कामगिरी करून राष्ट्र चारित्र्य घडवित आहेत. राष्ट्र निर्माणातील या सर्व सच्च्या पायिकांसाठी श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना राबवण्यात येईल. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांच्या अमरावती जिल्ह्यातील स्मारकाकरता निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने 1942 स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहावी याकरता आष्टी जिल्हा वर्धा येथे भव्य व साजेश स्मृतीस्थळ उभारण्यात येईल. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून विदर्भात जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. महाराष्ट्रातील 3 ठिकाणी जंगल सत्याग्रहाची स्मारके उभारण्यात येतील. संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकोबाराय यांच्या पालखीसोबत संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई यांचे निर्मलवारी करता 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडाच्या संवर्धन व विकासासाठी 25 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन विकास आराखड्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याला मागे दिला तो थोडा रोकला होता, तो तुम्ही रोकला होता म्हणजे आम्ही देऊ पुढे. भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे शहरातील गंजपेठ येथे भिडेवाडा येथे सुरू झाली. या जागेवर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी 50 कोटी रुपयाचा निधी ठेवण्यात आलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल. स्वर्गीय रासू गवई यांच्या अमरावती येथील स्मारकाकरता 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत साक्षेपी समीक्षक कैलासवासी नरहर कुरंदकर यांच्या नांदेड येथील स्मारकास आवश्यक निधी देण्यात येईल. कोकरूड तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल. संत जगनाडे महाराजांचा जीवनाचा परिचय नवीन पिढीला व्हावा म्हणून नागपूर येथे श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी उभारण्यासाठी 6 कोटी रुपये निधी देण्यात येईल. तसेच सुदुंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे त्यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल. श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती ही महानुभाव पंथाचीच नव्हे तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी आहे. या भूमीमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ लीळाचरित्र चक्रधर स्वामींनी लिहिला. रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. विश्वकोश कार्यालयासाठी वाई जिल्हा सातारा येथे आणि मराठी भाषा भवन उपकेंद्र ऐरोली येथे इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्यात येतील. सांगली येथे नवीन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील सर्व नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.
दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव मुंबई व कोल्हापूर चित्रनगरी मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक सोयी सुविधा युक्त स्टुडिओ लॅबची निर्मिती 115 कोटी रुपये करण्यात येईल, त्यासाठी 115 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे। कलाकार व कला प्रकार यांची अद्ययावत माहिती लुप्त होत चाललेल्या कला प्रकारांचे जतन व संवर्धन यासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येईल। नागपूर येथील विदर्भ साहित्य